नमस्कार मैत्रिणींनो मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण रसमलाई मोदक घरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी दहा मिनटात हे मोदक तयार होतात त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे हे विकतचं अमूलचं पनीर मी घेतलेलं आहे तिचे आपण छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत हे पनीर मी एखादा मिनिट मिक्सरला फिरून घेणार आहे हे तुम्ही हातानेही मळून घेऊ शकतात पण त्यामध्ये आपला वेळ जास्त जातो त्यामुळे हे मी मिक्सरला फिरून घेणार आहे पनीरला चिकटपणा येण्यासाठी आपण ते मिक्सरला फिरून घेणार आहोत डायरेक्ट आपण याचे मोदक बनवले तर ते व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे आपण ते मिक्सरला फिरून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मिक्सरला पनीर फिरून घेतल्यामुळे त्याला चांगला चिकटपणा आलेला आहे इथे मी एक नॉनस्टिक कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा तूप टाकून घेणार आहोत तूप गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण मिक्सरला फिरून घेतलेलं पनीर सर्व टाकून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅस लो ठेवायचा आहे आणि या पनीरला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर आपलं पनीर कढईला लागू शकतं इथे तुम्ही पाहू शकता अर्धा एक मिनिट हे पनीर मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे पनीर सुरुवातीला थोडंसं पातळसर होतं पण आपण जसजसं भाजत जाऊ तसं याला घट्टसरपणा यायला सुरुवात होते त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आणि ती पनीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन चमचे पिठीसाखर टाकून घ्यायची आहे पिठीसाखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकतात पनीर आपलं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर त्यामध्ये आपण चार ते पाच थेंब रसमलाईसेसचे टाकून घेणार आहोत मोदकांना छान कलर येण्यासाठी इथे मी चार ते पाच थेंब येल्लो कलर टाकून घेतलेला आहे हा पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात कलरच्या ऐवजी तुम्ही केशरचं दूधही यामध्ये टाकू शकतात त्यानंतर हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथे माझं सारण थंड झालेलं आहे त्यानंतर आपल्याला हाताच्या मदतीने हे सारण चांगलं मळून घ्यायचं चा आहे त्यामुळे आपल्या मोदकांना मऊसरपणा येतो सारण चांगलं दोन मिनटं आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपले मोदक मऊ तर होतातच आणि ते चार ते पाच दिवसही चांगले मौस राहतात सारण मोळून झाल्याच्यानंतर इथे मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला पिस्त्याचे छोटे छोटे तुकडे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही इथे रोज पेटल्सही वापरू शकतात त्यानंतर थोड़ -थोड़ सा हे सारण आपल्याला दोन्ही साईडला थोडं थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या मदतीने ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या मोदकांना व्यवस्थित कडा येतात या पद्धतीने आपला पहिला रसमलाई मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा दिसायला किती सुंदर झालेला आहे अगदी दहा मिनटात हा मोदक आपला तयार होतो अगदी तोंडात टाकताच विरगळणारा हा आपला मोदक तयार आहे अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व मोदक तयार करून घेत आहे या पद्धतीने रसमलाई मोदक तुम्ही एकदा करून पहा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा